पर्यंत हिंदूंना आक्रोश करावा लागत असेल तर तुम्ही सत्ता चालवायला नालायक आहात। आम्ही आमची फसगत झाले, हिंदूंची फसगत झालेली आहे। जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। बसवलं तुम्हाला, तिकडे शेपट्या घालताय आणि इकडे त्या शेपट्यांचे फणे काढून आमच्यावरती येत आहे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय घेऊन। दादा ठीक आहे, भाजपला जोपर्यंत उपयोग आहे तोपर्यंत दूध पाजतील, पुंगी वाजवतील, नंतर टोपलीत घालून देतील सोडून। की दरवेळेला आपल्यावरती ते जे एक टीकेचा प्रहार करतात की आम्ही हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं का, तर काँग्रेस बरोबर गेलो। मग मी सहज आठवण केली, आठवत बसलो होतो की काँग्रेसचा जमाना होता, तेव्हा आपली युती होती, काँग्रेसची राजवट होती, म्हणजे नरसिंहराव पंतप्रधान असतील, राजीव गांधी असतील, तेव्हा आपल्या देशात आरोळ्या काय व्हायच्या, इस्लाम खतरे में है, बरोबर ना, आठवते, इस्लाम खतरे में है। आता हे बसले तिकडे 10 वर्ष, आता घोषणा काय होत आहेत, मग हिंदुत्ववादी कोण, काँग्रेस का भाजप? हा, त्यावेळेला कधी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढायची वेळ आली होती किंवा काढला गेला होता? पण आता हे जगातले नव्हे अंतराळातले सगळे, कारण लस त्यांनी बनवली, अंतराळ गुरु, विश्वगुरूंचे विश्वगुरु। मला काय कळलं, राहुल गांधींचा आवडतं, राहुल गांधी मध्ये अमेरिकेत गेले होते, ते म्हणाले ब्रह्मदेव बाजूला बसला तर हे त्यांना सांगतील ब्रह्मांड कसं चालवायचं, आणि ते मला पटते, कारण जर का लस त्यांनी बनवली असेल तर हे नक्कीच ब्रह्मांड चालवत असतील। तर त्यावेळेला इस्लाम खतरे में होता, आता तुम्ही एवढे सगळे ताकदवर नेते बसल्यानंतर हिंदू आक्रोश करतायत, याचा अर्थ तुम्ही सत्ता चालवायला, सरकार चालवायला, देश चालवायला लायक नाही आहात। जर तुम्ही 10 वर्ष 9 वर्ष झालेले, 10 वर्ष सत्तेवरती तिकडे गादी उभत बसल्यानंतर सुद्धा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हिंदूंना आक्रोश करावा लागत असेल तर तुम्ही सत्ता चालवायला नालायक आहात। आम्ही आमची फसगत झाले, हिंदूंची फसगत झालेली आहे। जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। बसवलं तुम्हाला, पण तुम्ही बसल्यानंतर सुद्धा हिंदू आक्रोश करतायत, काश्मीर मध्ये हिंदू अजूनही मारले जात आहेत, मणिपूर मध्ये मारले जात आहेत, आणि तुम्ही फक्त विरोधकांना संपवायच्या मागे लागलेला आहात। अरे हिम्मत असेल तर देशाचे विरोधक आहेत, देशाचे शत्रू संपवा, तुमचे राजकारणातले शत्रू काय संपवता आहे, म्हणजे तुमच्यामध्ये ताकद तर चीन नी तिकडे आता विमानतळ बांधतायत, आणखीन काही करतायत, जा ना तिकडे, तिकडे शेपट्या घालताय आणि इकडे त्या शेपट्यांचे फणे काढून आमच्यावरती येत आहे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय घेऊन। जसं मणिपूर पेटल्यान त्या निशिकांत सिंगने सांगितलेले हा धोक्याचा इशारा आहे, एखादा आपल्या लष्करातला मोठ्या पदाचा अधिकारी जेव्हा सांगतो आणि तो नाव घेऊन सांगतो लिबिया, सिरिया, नामिबिया, तरी काय होईल हे सांगता येत नाही, त्यांनी ट्विट केलेलं, ते ट्विट मी घेऊन आलेलो आहे, लेफ्टनंट जनरल एल निशिकांत सिंग, हे त्यांचं ट्विट आहे। हे माझ्या, ही माझ्या मन की बात नाही आहे, ही मणिपूर की बात आहे, ही मन की बात नाही आहे, नाही तर उद्धव ठाकरे बोलले, आणखीन कोणतरी लाचार मिंदे तिकडे शेपट्या घातलेले बोलतील तुमच्या वकुबाप्रमाणे, आमचा वकुब तुम्हाला कळलेला नाहीये, तुम्हाला हे जे काय प्रेम इकडे लागतं ही भाडोत्री माणसं नाही आहेत। आणि ही सगळी गर्दी जी होते ती पैसे देऊन होत नाहीये, जसं आज वर्धापन दिन आहे, हास्य जत्रा आहे म्हटल्यानंतर तुम्ही आलात, तसंच पूर्वी मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक मध्ये त्याही वेळेला मार्मिक काढण्याचा उद्देश हाच होता की मराठी माणूस सतत संघर्ष 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 करतो, त्या मराठी माणसाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी 1-2-4 हलके फुलके क्षण यावेत म्हणून शिवसेना प्रमुखांनी मार्मिक काढला होता। आणि त्या मार्मिक मध्ये जशी हास्य जत्रा आहे तशी याची रविवारची जत्रा, ती रविवारची जत्रा संपूर्ण राजकारण देशाचं सांगून द्यायची, हसत खेळत राजकारण सांगायची, कोण कसा कोण कसं कोण काय करतोय। आणि मग शिवसेनेची सुरुवात झाल्यानंतर मोठमोठ्या जाहिराती नव्हत्या द्याव्या लागत, चला कोण निघाले गोरेगावला, तिकडून सुरतला, तिकडून गुवाहाटीला, तिकडून ह्याला, आता कोर्टाचा निकाल लागलेला आहे, काल संजय राऊतांनी अध्यक्षांचं वर्णन बरोबर केलेलं आहे, आता तो निकाल लागल्यानंतर
तो निकाल लागल्यानंतर यांना तो सगळ्या फिरतीचा अनुभव जो आहे तो उपयोगाला येईल, कारण टुरिस्ट कंपनी काढायला चांगलं पडेल. सुरतेला गेला तर कुठे राहाल, गुवाहाटीला गेला तर काय पाहाल, रेडा कुठे कापायचा, टेबलावरती नाचायचं कुठे, टेबलावरती नाचायचं असेल तर एवढे पैसे, त्याच्यानंतर दिल्लीत मुजरा कसा करायचा. हे सगळा अनुभव गाठीचे त्यांच्या, एवढ्या गाठी आले आहेत की आता त्याचं करायचं काय, शेव गाठी खातात तिकडे सुरतला, एवढा अनुभव गाठीची आहे. तर ही जी एकजूट ही पैसे देऊन आलेली नाहीये, अजिबात नाही, 57 वर्षाची ही तपश्चर्या आहे, रक्त सांडून घाम गाळून मेहनतीने हे सगळे शिवसैनिक उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला उभं केलं होतं. आज आयत्या बिळावरती तुम्हाला वाटत असेल की फणा काढून बसलं म्हणजे नागोबा झाला, ठीक आहे, भाजपला जोपर्यंत उपयोग आहे तोपर्यंत दूध पाजतील, पुंगी वाजवतील, नंतर टोपलीत घालून देतील सोडून. पण मला खरंच आज पुन्हा एक हुरूप आला, काल तर तुम्ही होतातच, आता या साधारणतः एक पावसाचं बघूया, कारण हे आल्यानंतर पाऊस रांबणीवर चाललेला आहे. पाऊस लवकर येऊ दे, आपला बळीराजा खुश होऊ दे, पुन्हा बळीराजावरती कोणतेही संकट येऊ देऊ नको, कारण देवालाच साकडं घालावं लागेल. कारण जर का यांचं राज्य असेल आणि बळीराजावरती संकट आलं तर मदत अजिबात होणार नाही. हे गेल्या वर्षभरातलं आपलं आपण बघितलेलं आहे अनुभव आहे. यांचा जाहिरातीवरती जेवढा खर्च होतोय, जाहिरातीवरती जेवढा यांनी खर्च केलाय तेवढा तरी शेतकऱ्यांना दिला असताना तरी शेतकरी खुश झाला असता. पण ही वारेमाप सगळी उधळपट्टी चाललेली आहे, उलट्या नशीब ते पळकुट्या पाहायचे आहेत, उलट्या पण नाही आहेत. पण आता तुमचे हात आणि पाय मजबूत ठेवायचे, जिथे मिळतील निवडणुकीत तिकडे शेकून काढायचे. आणि म्हणून मला तुम्हाला भेटल्यानंतर मी उमेद तर कधी हरलेलोच नाहीये, हरूच शकत नाही. पण मला असं वाटतं नेहमी प्रत्येक क्षणाला की शिवसेना प्रमुख आपल्याकडे बघतायत, शिवसेना प्रमुख आपली परीक्षा घेत आहेत, आणि ते असा विचार करत असतील की ज्यांच्यासाठी मी माझं जीवन उधळून टाकलं, अतिरेक्यांचं सगळं संकट धमक्या हे सगळं मी भोगलं सोसलं आणि त्यातून ही सगळी मर्द फौज उभी केली, ती या संकटाला कसं तोडून मोडून टाकते ते बघतायत. हे नुसतं, आणि तुम्हाला मी मागे सांगितलं होतं शिवसेनेला हे आव्हान आणि शिवसेना हे काही वेगळं नाही आहे, आव्हान आणि शिवसेना, जिकडे आव्हान आहे तिकडे शिवसेना आहे, जिकडे शिवसेना आहे तिकडे आव्हान असलंच पाहिजे. आव्हान ही काही आपल्याला नवीन नाही आहेत, आजपर्यंत अनेकांनी आपल्याला आव्हान दिलं. पण जेव्हा मोबाईल नवीन नवीन आला होता, आता सुद्धा मोबाईल मध्ये अनेक गेम आलेले आहेत, आणि तेव्हा तो नोकियाचा वगैरे फोन यायचा, मग त्याच्यात एक त्याच्यात ते गेम असायचे, स्नेक लॅडर होता वगैरे होते ना, आणि एक एक पार करत गेले की आव्हानाची लेवल वाढत जायची जायची ना, तशीच ही आपली आव्हानाची लेवल आहे. आताचं हे जे आव्हान आहे हे आपल्यातल्या हरामखोरांनी तर दिलेलंच आहे, पण आपल्या एकेकाच्या मित्रांनी दिलेलं आहे, आणि हे आव्हान आपण मोडायचं म्हणजे मोडायचंच मोडणारच. आणि मोडण्याचं महत्व लक्षात ठेवा, आजपर्यंत अनेक आव्हानवीर आले त्यांना मोडून तोडून टाकलं, पण हे आव्हान आपल्या आपण मोडल्यानंतर आपल्याला आव्हान देणारा शत्रू आपण शिल्लक ठेवणार नाही, हे शेवटचं आव्हान आपल्या आयुष्यातलं. आणि मला एका गोष्टीचा अभिमान आहे, होय अभिमानच आहे, शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर नुसतं गल्ल्यावरती बसलाय आणि तिकडे 4 नंबरला चाय दे रे तसं नाहीये. जशी आव्हानं त्यांनी पेलली पेलवली आणि तुमच्या साथीने सोबतीने परतवली, तसंच हे आव्हान मी तुमच्या सोबतीने परतून लावल्याशिवाय राहणार नाही. आणि आज एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं, उद्या गद्दार दिन आहे, 1 वर्ष होईल उद्या गद्दारीला,
या एका वर्षामध्ये आपलं नाव त्यांनी चोरलं, पक्ष चोरला कागदावरती असं त्यांना वाटतंय. माझे वडील चोराला निघाले होते. म्हणजे आज उद्धव ठाकरेला काय किंमत आहे? पण तरीही अमित शहाला महाराष्ट्रात यावं लागतं आणि भाषणामध्ये सातत्याने उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेचा जप करावा लागतो. कदाचित राम मंदिर तुम्ही बांधल्याचं फुकटचं श्रेय ढापाल, पण उद्धव ठाकरेचा जप करण्याच्या ऐवजी रामाचा जप केला तर राम कदाचित पावेल. अरे जेवढा तुम्ही रामाचा जप करत नाही तेवढे सगळे उद्धवग्रस्त का झालायत? सगळे उठले उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे, कारण उद्धव ठाकरे एकटा नाही, हा समोर उद्धव ठाकरे समोर बसलेला उद्धव ठाकरे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे फोटो चोरा, पण यांच्या मनामधले आणि हृदयातले बाळासाहेब ठाकरे तुम्ही चोरू शकत नाही. अजूनही काही जण जात आहेत, काल सुद्धा काही गेले, जाऊ रेत जाऊ रेत. मागे शिवसेना प्रमुखांनी उदाहरणं दिली होती अशी. फक्त एकच आहे मला माध्यमांना सांगायचंय की कोणीतरी जातो आणि लगेच शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना धक्का. कसला धक्का? अरे तिकडे जपानमध्ये असं म्हणतात की एखाद्या दिवशी भूकंप नाही झाला तर लोकांना धक्का बसतो. तसं ठीक आहे, होऊ द्या, पण तरी जपान उभं राहिलेलं आहे. शिवसेना तर धक्का प्रूफ आहे. आणि शिवसेना प्रमुखांनी मागेही सांगितलं होतं, घोडीचा एक पाय तुटला म्हणजे काही घोड लंगडत नाही चालत. आसोलाचा एक केस उपटला डोक्यावरचा, नाही डोक्यावरचं एवढं म्हटलं कारण पुढचं मला बोलता आलं पाहिजे ना. एक केस उपटला म्हणजे आसोल काही टकलं नाही होत. तसंच तुम्ही जे भाडोत्री किंवा बिकाऊ असतील, आधुनिक कोण असतील ते घेऊन जा. आणि जर तुम्हाला कारण रोज फोन चालू आहेत आपल्यातल्या, म्हणजे तुम्हाला सुरू येत असतील, काय करता या ना, काय करता या ना, नाही गाडायचं आहेत, गाडले गेलेत, फक्त जाहीर व्हायचंय. पण त्या गद्दारांना मला सांगायचंय की तुम्ही एवढी तशी घेऊ नका, तुम्ही माझ्याकडे यादी पाठवा, मी तुम्हाला पाठवून देतो, जा. कारण आपण मध्ये आता ते पॉडकास्ट सुरू केलेलं आहे, त्याच्यामध्ये आदेश तुम्हीच सगळ्यांच्या मुलाखती घेता, नितीन देशमुख आणि कैलासची आहे मुलाखत, बरोबर ना? त्यात नितीन चांगलं बोललंय, त्याला आमचं पीक कापून नेलं असेल, पण शेती आमची आमच्याकडे आहे. आणि पीक काढण्याची हिंमत त्या शेतकऱ्यामध्ये असते म्हणूनच तो शेतीमध्ये असतो. नांगर त्याच्या हातात असतो, जास्त गडबड कराल तर नांगरून टाकेल. मधले मधले तण आहेत ते आम्ही आमचे काढून टाकतो. आणि एक चांगलं स्वाभिमानाचं, जिद्दीचं, निष्ठेचं, हिमतीचं हे जे पीक शिवसेना प्रमुखांनी जे बियाणं आपल्याला दिलेलं आहे, हे बोगस बियाणं नाही. त्या सगळ्याच्या जोरावरती आपण पुढची वाटचाल करतोय. आज 57 वर्ष पूर्ण होत आहेत. या 57 वर्षामध्ये जे अनेक असंख्य शिवसैनिक, शिवसेना प्रमुखांच्या सोबतचे सगळे नेते, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेसाठी कष्ट घेतले आणि जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांना एक भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला असू द्या. तुम्ही जी मेहनत घेतली ती आम्ही वाया जाऊ देणार नाही. पुन्हा एकदा यांच्या छाताडावरती शिवरायांचा, शिवसेनेचा पवित्र भगवा आम्ही रोवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.